तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण या सुप्रक्लासमध्ये टी सी एस आय बी पी एस पॅटर्न व इतर महाराष्ट्रातील सर्व एक्झामसाठी येणाऱ्या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज जी के क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव काय करायचं आहे सर्वांनी त्या सुप्रक्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे कारण हा क्लास अतिशय महत्त्वाचा आणि संभाव्य अतिसंभाव्य असणार आहे त्या कारणास्तव आणि एक रिक्वेस्ट आहे सर्वप्रथम की आपण कुठल्याही कारणास्तव या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा पहिली वेळेस आला असाल चॅनलवर तर काय करायचं आहे सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे आणि या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करून घ्यायचं आहे लाईक केल्यानं काय होईल की आपल्यातर्फे थोडासा मोटिवेशन किंवा प्रोत्साहन मला प्राप्त होईल अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी पुढेही बनवण्यासाठी आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर काय होईल विद्यार्थ्यांना तर आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल त्या कारणास तो सबस्क्राईब करणं गरजेचे असते लगेच करून घ्यायचं आहे सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो क्वेश्चन्स आहे किंवा प्रश्न आहे एसेड, एसेड, एसेड़ 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 कि तो कव्हर करूया विनेगरमध्ये खालीलपैकी कोणत्या ॲसिडचा समावेश असतो ते आपल्याला सांगायचं आहे विनेगरमध्ये विचारलेलं आहे लॅक्टिक ॲसिड फॉलिक ॲसिड ॲसिटिक ॲसिड किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक तीन ॲसिटिक ॲसिडचा जो समावेश असतो तो विनेगरमध्ये झालेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो तर कवर करूया दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते क जीवनसत्व दिलेल्या पर्यापैकी कोण कोणत्या फळामध्ये आहे आंबा लिंबू पेरू किंवा वरीलपैकी पे सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे विद्यार्थ्यांना पेरू तसेच लिंबू तसेच आंबा या सर्व फळांमध्ये कोणते क जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते किंवा दिसून येते प्रश्न तिसरा की या ठिकाणी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उपयोग जो आहे प्रास्ताविक सोडून इतर कुठे आहे प्रास्ताविक सोडून विचारलेला आहे की इतर कुठे धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख आहे तर मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य सामाजिक न्याय किंवा कुठेही नाही तर ऑप्शन क्रमांक चार आहे प्रास्ताविक सोडून या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा जो उपयोग आहे उल्लेख आहे कुठेही नाही झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न चौथा की गरुड हा जो पक्षी आहे कोणत्या राज्याचा जो राज्य प्राणी आहे तो ठरलेला आहे गरुड हा विचारलेला आहे ऑप्शनमध्ये काय आहेत महाराष्ट्र राज्य पंजाब राज्य गुजरात किंवा कर्नाटक तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पंजाब या राज्याचा गरुड हा राज्य पक्षी असलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो लक्षात घ्यायचा आहे प्रश्न पाचवा कवर करूया जो की भारतामध्ये सर्वात जास्त बौद्ध समुदाय कोणत्या राज्यात आहे बौद्ध समुदाय सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये येतो तर ऑप्शनमध्ये आहेत महाराष्ट्र राज्य बिहार कर्नाटक किंवा उत्तर प्रदेश तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जो बौद्ध समुदाय आहे तो इतरांपेक्षा सर्वात जास्त असलेला आपल्याला सर्वांना दिसून येतो प्रश्न सहावा कवर करूया जो की आहे की या ठिकाणी मक्याचे कनिस हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे मक्याचे कनेस कोणत्या देशाचे आहे जरा सांगा बरं चला तर ऑप्शनमध्ये काय आहे जर्मनी इटली फ्रान्स किंवा जापान तर ऑप्शन क्रमांक एक एक म्हणजेच जर्मनी या देशाचे राष्ट्रीय चिन्ह म्हणजेच मक्याचे कनिस असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर सातवा प्रश्न घेऊया जो की आहे विद्यार्थ्यांनो केरळ या राज्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनुसार प्रत्येक एक हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती होते ते आपल्याला सांगायचं आहे दोन हजार अकरानुसार विचारलेलं आहे केरळ राज्याचे तर एक हजार एक हजार चौऱ्याऐंशी एक हजार वीस किंवा एक हजार तीस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे केरळ या राज्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणेनुसार प्रत्येक एक हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जे होते ते एक हजार चौऱ्याऐंशी होते म्हणजेच स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असलेले केरळमध्ये आपल्याला दिसून येते क्वेशन्स करूया कवर आठव्या क्रमांकाचा ऑस्ट्रेलिया देशाचे राष्ट्रीय चिन्ह आता या ठिकाणी ऑस्ट्रेलिया देशाचे राष्ट्रीय चिन्ह ओळखायचं आहे आपण पूर्वी दुसऱ्या देशाचे पाहिलेले आहे कांगारू सिंह वाघ किंवा हरिण तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यां कांगारू हे जे आहे ऑस्ट्रेलिया देशाचे राष्ट्रीय चिन्ह असलेले आपल्या सर्वांना दिसून येते कव्हर करूया नवव्या क्रमांकाचा प्रश्न राज्यघटनेची उद्देशपत्रिका सर्वप्रथम कोणत्या वर्षी दुरुस्त करण्यात आलेली आहे उद्देश पत्रिका सर्वप्रथम कोणत्या वर्षी दुरुस्त झालेली आहे एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे एकोणीसशे शहात्तर या वर्षी सर्वप्रथम उद्देशपत्रिकेला दुरुस्त करण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया दहाव्या क्रमांकाचा प्रश्न जो की विद्यत्यानो आहे मानवी शरीरातील रक्ताचे वजन जे आहे शरीराच्या एकूण वजनापैकी किती टक्के असते शरीराचे जेवढे हे एकूण वजन आहे तर रक्ताचा किती टक्के वाटा येतो त्यामध्ये वजनापैकी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी दिलेली आहेत नऊ टक्के पाच टक्के चार टक्के किंवा पाच टक्के एक पर्याय डबल झालेला आहे माफ करा तर ऑप्शन क्रमांक विद्यत्यानो एक योग्य आहे मानवी शरीराच्या एकूण वजनापैकी रक्ताचे जे वजन असते ते या ठिकाणी नऊ टक्के असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते तर घेऊया अकरावा प्रश्न प्रश्न आहे की शतपत्रे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेली आहेत शतपत्रे विचारलेली आहे कोणी लिहिलेली आहेत लोकहितवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले किंवा शाहू महाराज तर ऑप्शन क्रमांक एक लोकहितवादी यांनी जे आहे शतपत्रे लिहिलेली आपल्या सर्वांना दिसून येतात किंवा आलेली आहेत कवर करूया बारावा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर हत्ती रोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे हत्ती रोग संशोधन केंद्र विचारलेली आहे पर्यायमध्ये जिल्हे आहे जालना वर्धा भंडारा पालघर तर ऑप्शन क्रमांक दोन वर्धा या जिल्ह्यामध्ये हत्ती रोग संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर कौर करूया तेरावा प्रश्न प्रश्न तेरावा की पोलीस खाते हा जो महत्त्वाचा विषय आहे तो कोणत्या सूचीमध्ये आहे ते सांगायचं आहे पोलीस खाते अतिशय महत्वाचा जो विषय आहे तो आहे तर कोणत्या सूचीमध्ये तो समवर्त सूचीमध्ये सूचीमध्ये केंद्र सूचीमध्ये किंवा नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर दोन योग्य आहे राज्यसूचीमध्ये पोलीस खाते हा जो विषय आहे तो ठेवण्यात आलेला किंवा असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो प्रश्न चौदावा सारा की साराबंदी चळवळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात करण्यात आलेली होती साराबंदी चळवळ कोणी केलेली होती शेतकऱ्यांनी केलेली होती तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली होती गोरखपूर खेडा मुंबई अलाहाबाद तर ऑप्शन क्रमांक दोन खेडा या जिल्ह्यामध्ये शाराबंदी चळवळ शेतकऱ्यांनी केलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न पंधरावा की बाळशास्त्री जांभेकर यांना कोणत्या वृत्तपत्राचे जनक म्हणतात बाळशास्त्री जांभेकर सर्वांना उत्तर येत असेल याचं तर ऑप्शनमध्ये काय आहे बंगाली भाषेचे मराठी हिंदी किंवा इंग्रजी तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो मराठी वृत्तपत्राचे जनक जे आहे बाळशास्त्री जांभेकर यांना संबोधले जात असते तर घेऊया सोळावा प्रश्न जो की आहे एस्कॉर्बिक ॲसिड हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे रासायनिक नाव एस्कॉर्बिक ॲसिड कोणत्या जीवनसत्वाचे आहे जीवनसत्व ए जीवनसत्व बी जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व डी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे जीवनसत्व ची सीचे रासायनिक नाव म्हणजेच एस्कॉर्बिक ॲसिड हे असलेले आपल्या सर्वांना माहीत की आहे म्हणून सतरावा प्रश्न कौर करूया संपूर्ण भारतामध्ये ज्योतिर्लिंगांची संख्या किती आहे ज्योतिर्लिंगांची संख्या सांगायची आहे ऑप्शनमध्ये या ठिकाणी दहा बारा चौदा किंवा सोळा तर ऑप्शन क्रमांक किती दोन योग्य आहे दोन म्हणजेच विद्यार्थ्यां बारा एवढी संपूर्ण भारतामध्ये ज्योतिर्लिंगाची संख्या असलेली आपल्या सर्वांना दिसून येते या ठिकाणी अलंग हे जे बंदर आहे ते कोणत्या राज्यात येते अलंग नावाचे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे राजस्थान पंजाब गुजरात किंवा महाराष्ट्र तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात या राज्यामध्ये अलंग हे प्रसिद्ध बंदर स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते या ठिकाणी एकोणिसावा प्रश्न असा आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय ही जी शिकवण आहे कोणी दिलेली आहे सर्वांना उत्तर असेल बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण विचारलेली आहे शंकराचार्य वर्धमान महावीर भगवान गौतम बुद्ध किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे भगवान गौतम बुद्ध यांनी जे आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण दिलेली आहे प्रश्न क्रमांक विसा विसावा ॲल्युमिनियम हे जे आहे कोणत्या खनिजापासून मिळवले जाते ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून प्राप्त केले जात असते तर ऑप्शनमध्ये मॅग्झी मॅग्नीज आहे लोह खनिज आहे बॉक्साईट आहे किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन बॉक्साईट या खनिजापासून काय तर ॲल्युमिनियम हे प्राप्त केले जात असते तर कौर करूया एकविसावा प्रश्न जो की विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी पाहूया की कोणता येईल ते एकविसावा प्रश्न असा आहे की नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदी सरहदीवरून कोणती नदी वाहणारी आहे नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून कोणती नदी वाहते तर पूर्णा सॉरी एक क्वेश्चन ऑप्शन डबल झाला नर्मदा किंवा खाली एक क्वेश्चन आहे ऑप्शन आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे नर्मदा ही नदी कोणत्या तर नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहणारी नदी असलेली आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते क्वेश्चन्स क्रमांक बावीसावा प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध एकूण किती दिवस चाललेले होते कोणत्या देशा दरम्यान चाललेले होते पुढच्या क्वेश्चन्समध्ये कव्हर करूया तर हे जे युद्ध आहे ते एकूण किती दिवस चाललेले होते सर्वप्रथम आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये तीस दिवस चाळीस दिवस पस्तीस दिवस किंवा साठ दिवस तर ऑप्शन क्रमांक चार आणि चार म्हणजेच सा कम्प्लीट साठ दिवस जे आहे कारगिल युद्ध विद्यार्थ्यांना आपल्याला चाललेले दिसून आलेले आहे तर कव्हर करूया तेवीसावा प्रश्न जो की आपल्याला दिसून येतो कारगिल युद्ध कोणत्या दोन देशादरम्यान झालेले होते आता आपल्याला सांगायचं आहे कारगिल युद्ध आपण किती दिवस चालले ते कवर केलेले आहे तर आता कोणत्या देशामध्ये झालेले होते भारत चीन भारत नेपाळ भारत जापान किंवा भारत पाकिस्तान तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे भारत पाकिस्तान या दोन देशादरम्यान एकोणसाठ दिवस जे आहे जे कारगिल युद्ध आहे ते चाललेले दिसून येते या ठिकाणी प्रश्न आहे आपल्यासमोर चोवीसावा भारताचे राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे ती कोणत्या प्रकार केली जात असते कोणत्या प्रकारे होत असते बा राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे तर वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे अप्रत्यक्षपणे भारतीय राष्ट्रपती यांची निवड करण्यात येत असते आपल्या सर्वांना माहीतच असेल क्वेश्चन्स पंचवीसावा दिसून येतो की भारताच्या दक्षिण दिशेला खालीलपैकी कोणता देश आहे दक्षिण दिशेला विचारलेला आहे स्पेशली कोणता देश येतो ऑप्शन प ऑप्शनमध्ये आहेत श्रीलंका नेपाळ भूतान किंवा इराण तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच श्रीलंका हा जो देश आहे भारताच्या दक्षिण दिशेला स्थित असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो किंवा दिसून येतो प्रश्न क्रमांक सव्वीसावा असा आहे की या ठिकाणी हाडामध्ये खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ असते हाडामध्ये विचारलेलं आहे तर कॅल्शियम फॉस्फेट कॅल्शियम सल्फेट कॅल्शियम क्लोराईड किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कॅल्शियम फॉस्फेट हे जे ख रासाय हे जे रासायनिक पदार्थ आहे तो हाडामध्ये असतो तसेच विद्यार्थ्यां कॅल्शियम फॉस्फेट हा जो पदार्थ आहे तो कशामध्ये असतो तर दातामध्ये देखील असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर कौर करूया सत्तावीसावा प्रश्न प्रश्न असा आहे की सूर्याकडे किती मिनिटे पाहिल्याने माणूस कायमस्वरूपी आंधळा होऊ शकतो ते विचारलेलं आहे सूर्याकडे किती मिनिटे पाहिल्याने आंधळा होऊ शकतो पाच मिनिट तीन मिनट चार मिनिट किंवा पंधरा मिनिट तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे पंधरा मिनिट सतत जर आपण सूर्याकडे पाहिले तर कायम स्वरूपीचे आंधळे पण आपल्याला येऊ शकते या यापेक्षा कमी हे मिनिटं जर आपण म्हणलं तरीही ते योग्य राहणार आहे कारण सूर्य कितनं किती जलद आहे ते तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे तर प्रश्न अठ्ठावीसावा या ठिकाणी आशिया कपची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे ते विचारलेलं आहे कोणत्या कपची आशिया कपची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे सहासष्ट तर ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच या विद्यार्थ्यांनो एकोणीसशे चौऱ्याऐंशी या वर्षापासून जे आहे आशिया कपची सुरुवात झालेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील प्रश्न एकोणतीसावा आर्य महिला समाजाची शाखा खालीलपैकी कोणता समाज होता आर्य महिला समाजाची जी शाखा आहे तो कोणता समाज होता तर ऑप्शनमध्ये आहे सत्यशोधक समाज ब्राह्म समाज प्रार्थना समाज किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन प्रार्थना समाज हा जो समाज आहे कोणत्या आर्य महिला समाजाची शाखा असलेला समाज एक आपल्याला सर्वांना दिसून येतो तर क्वेश्चन्स तिसरा कव्हर करूया जो की आहे विद्यार्थ्यां भारतीय संविधानाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे संविधानाचा मुख्य उद्देश विचारलेला आहे या क्वेश्चन्स मध्ये प्रश्नामध्ये तर ऑप्शनमध्ये आहे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता किंवा बरेलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो बंधुता तसेच समता तसेच न्याय स्वातंत्र्य हे सर्व जे मुख्य उद्देश आहे ते भारतीय राज्यघटनेचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात किंवा माहीत असावे आता सुपर क्लासला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे लाईक विना जायचंच नाही कारण आतापर्यंत हा सुपर क्लास तुम्ही पाहिला म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही खूप हुशार असू शकता तर लगेच लाईक करून घ्यायचं आहे कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत या चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलेली तर लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब केल्याने होईल काय तर सबस्क्राईब केल्याने विद्यार्थ्यांना तुमच्यातर्फे तुमच्याकडे जेव्हाही आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल तेव्हा त्या कारणास्तव सबस्क्राईब लगेच करून घ्यायचा आहे सुपर क्लासला एक लाईक पण लगेच करून घ्यायचं आहे तर विद्यार्थ्यांना मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये